तर त्याला जर एखादं कॉलेज मिळालं, एखाद्या कॉलेजमध्ये जर अलॉटमेंट मिळाली तर विद्यार्थ्याला या ठिकाणी दोन पर्याय असतात. एक तर मिळालेल्या कॉलेजमध्ये जर आपलं ते कॉलेज मनासारखं असेल आणि आपण त्या कॉलेजमध्ये समाधानी असू तर आपण त्या कॉलेजला फ्रीज करू शकतो. जर आपण या ठिकाणी मिळालेल्या कॉलेजमध्ये समाधानी नसू तर आपण या ऑप्शनला नॉट फ्रीज करू शकतो. बरोबर आहे. जर आपलं या ठिकाणी जसं मनात इच्छा होती किंवा जे आपलं टार्गेटेड कॉलेज होतं असं कॉलेज जर मिळालं तर त्या आपल्या ऑप्शनला आपण फ्रीज करू शकतो आणि फ्रीज करून आपण त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो. इनकेस आपल्याला हवं होतं कॉलेज ते पण मिळालं नाही तर आपण नॉट फ्रीज करून सेकंड अँड थर्ड राऊंड साठी या ठिकाणी जाऊ शकतो. बरोबर आहे. एकदा नॉट फ्रीज केल्यानंतर आपण सेकंड अँड थर्ड राऊंड साठी पार्टिसिपेट होऊ शकतो. पण एखाद्या विद्यार्थ्यानं फ्रीज जर केलं, एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंड फर्स्ट चॉईस व्यतिरिक्त 5 किंवा 6 नंबरची चॉईस मिळाली पण विद्यार्थ्याने या ठिकाणी फ्रीज केलं तर असाही विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी या ठिकाणी इलिजिबल नाहीये. एखाद्या विद्यार्थ्याला 6 नंबरचं ऑप्शन मिळाले नॉट फ्रीज केले तर तो विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी या ठिकाणी इलिजिबल असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने शक्यतो आपण 3ही राऊंड पर्यंत या ठिकाणी ऑप्शन मध्ये ट्राय करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पाहिलं असता बऱ्याच वेळेस आपल्याला थर्ड राऊंडला चांगल्या कॉलेजमध्ये सीट मिळायची ऑपॉर्च्युनिटी मिळत असतात. त्यामुळं लक्षात घ्या, फ्रीज कुठल्या कंडिशन मध्ये होतं, एक तर फर्स्ट ऑप्शनला नंबर लागला तर हे ऍटो फ्रीज होत असतं. दुसऱ्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस आपण 1 ते 10 ऑप्शन भरले, 6 नंबरला नंबर लागला आपला आणि आपली इच्छा आहे की मला ते मनासारखं कॉलेज आहे आणि मला हेच कॉलेज घ्यायचंय, तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण फ्रीज करू शकतो. नॉट फ्रीज कधी करता येईल आपल्याला, आपल्याला फर्स्ट ऑप्शन सोडून अदर दॅन ऑप्शनला जर आपला नंबर लागला असेल तर या कंडिशन मध्ये आपण नॉट फ्रीज करू शकतो. नॉट फ्रीज करून आपण या ठिकाणी पुढचे 2ही राऊंड या ठिकाणी पाहू शकतो. पण या ठिकाणी 2 राऊंड 3 राऊंड झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना थर्ड राऊंड नंतर कॉलेजला रिपोर्टिंग साठी जावं लागतं. थर्ड राऊंड नंतर आपल्याला या ठिकाणी कॉलेजला रिपोर्टिंग करणं, ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करणं, कॉलेजची जे काही फीस आहे ते आपल्याला पेड करावी लागते. पण लक्षात घ्या, जे विद्यार्थी फ्रीज करतील, समजा पहिल्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला एखाद्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला जे काही आपल्या सीईटी सेलचा शेड्यूल आहे रिपोर्टिंगचा त्या डेटमध्ये या ठिकाणी रिपोर्टिंग करावं लागेल. आणि जेही विद्यार्थी या ठिकाणी नॉट फ्रीज करतील असे विद्यार्थी शेवटपर्यंत या ठिकाणी किंवा थर्ड राऊंड नंतरच या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजला गेलात तरी काही अडचण राहणार नाहीये. ठीक आहे. तर या ठिकाणी जेही तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला ऑल दिलेले आणि या ठिकाणी स्पॉट राऊंड पर्यंत थांबणं योग्य की अयोग्य हा पण आता तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो. तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, जर आपण या ठिकाणी कुठल्या कॅटेगरी प्रवर्गात असू, म्हणजे एससी एसटी व्हीजे NT1 NT2 NT3 या कॅटेगरी प्रवर्गात असू, तर आपल्याला या ठिकाणी स्पॉट राऊंडला थांबायची काही आवश्यकता नाहीये. कारण आपल्याला जे काही कॅटेगरी बेनिफिट मिळणार आहेत हे कॅटेगरी बेनिफिट आपल्याला या कॅप राऊंड अंतर्गतच या ठिकाणी उपलब्ध होत असतात किंवा मिळत असतात. पण या ठिकाणी जर आपण स्पॉट राऊंडला गेलो तर तो कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो या कॅटेगरी विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचं फीस बेनिफिट या ठिकाणी भेटत नाही. अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पूर्ण फीस भरूनच या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागत असतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचंय, जर आपल्याला ऑलरेडी पूर्ण फीस भरायची वेळ येत असेल किंवा आपण ऑलरेडी पूर्ण फीस भरत असो तर आपण या ठिकाणी स्पॉट राऊंडला जाणं योग्य असतंय. आता सर्वात महत्वाचं आणखी एक गोष्ट आहे याच्यामध्ये की स्पॉट राऊंडला गेल्यानंतर फायदे काय होतात आणि लॉस काय होतात. आता पाहिलं असता जे विद्यार्थी स्पॉट राऊंडला जातात अशा विद्यार्थ्यांना कमी मार्क्सला सुद्धा खूप चांगले कॉलेज मिळत असतं. हे रूल्स म्हणण्यापेक्षा रेकॉर्ड आहे. कारण कमी मार्क जरी असतील तरी आपल्याला स्पॉट राऊंड मधून खूप चांगलं कॉलेज या ठिकाणी मिळत असेल. आणि लॉस काय की जे विद्यार्थी स्पॉट राऊंडला जातात या विद्यार्थ्यांना फक्त पूर्ण फीस भरावी लागते. हा एक आपल्या या ठिकाणी लॉस आपण कन्सिडर करू शकतो किंवा ग्राह्य धरू शकतो. ठीक आहे. तर